आपल्याकडे सर्व बँजो पार्टीचं साहित्य आहे, नाशिक ढोलचं साहित्य आहे, त्याचे स्टिक्स आहे, ॲक्सेसरीज आहे, गिटार्स आहे, हार्मोनियम्स आहे, कीबोर्ड्स आहे, हे डिझायनर्स रोटो आहे. हे आपल्या इथे कोकणसाठी जास्त वापरणार आहे ताशे. हे कलर वेगळा दिसतोय फायबर, त्याला स्पेशल पान लावलंय ब्लू कलर. काही कस्टमर्सचे डिमांड असतात, काहीतरी वेगळं आहे. अच्छा अच्छा, दरवर्षी येतोस? हो दरवर्षी. कसं आहे शॉप? कसं आहे? एकदम मस्त. लोकांनी यावं की नको? विश्वासार्थ आहे ना एकदम. अच्छा, आता आंब्याचा जरा हेवी आंब्याचा आहे हा, भरपूर 4 किलोचा येतो. आणि ह्याला चमड्याचं पाणी येतो का? ह्याला प्लास्टिकचं येतो. प्लास्टिकचं चमड्याचं पाणी आपल्याकडे मिळतात? हो, लावून देऊ आपण त्याला, प्रॉब्लेम नाही. पण त्याची प्राईस जरा जास्त असेल ना? थोडी वाढते, किंमत वाढते थोडी वाढते. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो दिल मिरगल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, गेल्या वर्षी मला ना एका सबस्क्रायबरने कमेंट टाकली होती की एक अशी व्हिडिओ बनवायला. गेल्या वर्षी मी ट्राय केलं पण मला नाही जमली ती व्हिडिओ. ती म्हणजे काय माहिती, ते कच्चे आपले ढोल वगैरे असतात म्हणजे गणपतीच्या आगमनाला आणि विसर्जनासाठी ते ढोल आणि ताशांचा जे वापर केला तो, तर त्या शॉपची मला व्हिडिओ काढा सांगितली. पण गेल्या वर्षी मला जमली नाही, म्हणून मी यावर्षी मी आलो आहे. आणि ते शॉप आहे लालबागमध्ये, लालबाग मार्केटमध्येच आहे. तुम्ही इथं बघू शकता, तिकडे समोर दिसून आता लालबागचा राजा तो सिग्नल आहे तिथे. आणि ही या बिल्डिंग आहे शॉप बिल्डिंग. हा शॉप बिल्डिंगमध्येच तेव्हा अशा पद्धतीने पूर्ण हे पूर्ण पानाचं हे पूर्ण स्टॉक आहे बघा त्यांच्याकडे. टोप आहे आणि ॲक्च्युली आणि सगळ्या काट्या तेव्हा स्टिक्स आहेत हे ऐकला. इकडे तुम्हाला ते स्टँड असतात बघा बँजोसाठी, ते स्टँड पण आहेत. त्यांच्या बॅग्स वगैरे सगळ्या आहेत, सर्व गोष्टी बघा, सगळ्या गोष्टी आहेत तिथे. ॲक्च्युली आम्ही मागून आलो आहे त्या शॉपमध्ये अशा पद्धतीने. आणि हे ते आपल्याला त्या दुकानाबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आपला हा दादा देणार आहे. तर दादा, तुझं नाव काय पहिल्यांदा सांगणार? माझं नाव आहे राहुल. हा, तर आपला राहुल याला पहिल्यांदा आपला इन्फॉर्मेशन देणार. राहुल, हे तुझं स्वतःचं शॉप आहे? स्वतःचं शॉप. तर दादा, मला सांगायचं 2023 आता गणपती उत्सव येत आहे, तर त्यासाठी आपल्याकडे काय काय म्हणजे मटेरियल आहे? म्हणजे आपल्याकडे सर्व बँजो पार्टीचं साहित्य आहे, नाशिक ढोलचं साहित्य आहे, त्याचे स्टिक्स आहे, ॲक्सेसरीज आहे, गिटार्स आहे, हार्मोनियम्स आहे, कीबोर्ड्स आहे, हे डिझायनर्स रोटो आहे, स्नेअर आहे, आणि सगळे इन्स्ट्रुमेंट्स सगळे ॲक्सेसरीज कम्प्लीट भेटतात. तर दादा, हे तू आम्हाला थोडंफार दाखवू शकशील काय? हे ताशे आहेत ना आपले, हे मुळात आपण गावी वगैरे वाजवतो ताशे वगैरे. हे आपल्या इथे कोकणसाठी जास्त वापरणार आहे ताशे. हा बरोबर. हे कलर वेगळा दिसतोय फायबर, त्याला स्पेशल पान लावलंय ब्लू कलर. काही कस्टमर्सचे डिमांड असतात, काहीतरी वेगळं आहे. अच्छा अच्छा. ह्याच्यामध्ये पण भरपूर टाईप येतात. स्टील येतो, अल्युमिनियम येतो, ब्रास कॉपर पण येतो. अच्छा, जसं तुमचं बजेट असेल तसं तसे लोकांची चॉईस असते. तरी काय म्हणजे स्टीलचे सगळे स्वस्त असतात ते? हे सर्वात स्वस्त म्हणजे स्टार्टिंग 700 रुपये. 700 रुपयाला तुम्हाला ताशा मिळेल. 700 रुपयाला ताशा स्टीलचा आहे विथ पान वगैरे सगळं ना, सगळं लावून मिळणार रेडीमेड. आणि त्याच्यावर दोन काट्या पण भेटेल, बेल्ट पण भेटेल, सगळं भेटेल. बेल्ट व्हायचं सगळीत? अरे वा, सगळं म्हणजे पूर्ण ताशापर्यंत जाऊन फक्त वाजवायचं काम करायचं? फक्त जाऊन वाजवायचं आहे. 700 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि हे सगळे बँजोचं सामान आहे ना? या सगळ्या डब्स आहे पण वापरतात, भरपूर साईज येते याच्यामध्ये. अच्छा अच्छा. 12, 14, 16, 18, 20. अच्छा, या सगळ्या बँजो पार्टीचं साईज. हा, आणि हे सगळे छोटे छोटे ढोल आहेत हे लहान मुलांचे ढोल जरा गणपतीत. अच्छा अच्छा. आणि हे मोठ्या ढोलचं वगैरे सगळं सामान आहे? हे नाशिक ढोल आहे. हे नाशिक ढोलचं सर. तर आता दादा, ऍक्च्युली मी पण कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये कसं म्हणजे हे ताशा वगैरे फुटतो, मग त्याची पानं वगैरे अवेलेबल असतात? सगळे पान भेटतात आपल्याकडे होलसेल रेटमध्ये. आपल्याकडे पानं भेटतात होलसेल रेटमध्ये, पानं वगैरे भेटतात. आणि ती लावून पण इथे तुम्ही देता? हो, लावून पण देतो. लावून वगैरे पण देतो. जास्त रश असेल तर नाही भेटत, बाकी जास्त करून कस्टमरला लावायला जमते. अच्छा, आणि त्याची प्राईस कशी असते म्हणजे त्याची? ते 70 रुपयापासून स्टार्ट आहे. 70 आहे, 100 आहे, 150 आहे, घ्याल. डिपेंड्स ऑफ ताशाचं आणि गोलाकार पण झाड मागतात, काही जण पात्र मागतात. अच्छा अच्छा. आणखी तू कधी गिटार बद्दल पण बोललो होतास वगैरे, आणि त्यासाठी ढोलाचं जरा इंटरेस्ट मध्ये वेगळेच समथिंग डिफरंट आहे. सॉरी, तेव्हा भरपूर आता कुठं आलास तू? विरार. हवं विरार होणार, दरवर्षी येतोस? हो. कसं आहे शॉप? कसं आहे? एकदम मस्त. लोकांनी यावं की नको? विश्वासार्थ आहे ना एकदम. अच्छा, किती वर्षापासून येतोस इथे? झाले 5 वर्ष. 5 वर्ष येतं. तू गाव कोणतं? तुझं गुहागर. गुहागरचा? अच्छा, कोकणात आहे. कोकणामध्ये जास्त करून जातात सगळे. तर इकडे बघते हे कलरफुल दिसत आहे दादा, हे सगळे ढोलच आहेत का? हे सगळे बँजो पार्टीतले रोटो वापरतात, ज्या बघतो हातगाडीत वाजवतात. ते डिझायनर रोटो आहे, त्यासाठी तो पारदर्शक आहे एकदम, है ना? ते ट्रान्सपरंट आहे.
700 रुपयाला तो रिटेलचा बोललास का होलसेल प्राइस रिटेल 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 बोललास अच्छा हा तांब्याचा जरा हेवी आंब्याचा हा भरपूर 4 किलोचा आहे तो आणि ह्याला चमड्याचं पाणी का ह्याला प्लास्टिकचा येतो प्लास्टिकचा चमड्याचं पाणी आपल्याकडे मिळतं आता हो लावून देऊ आपण त्याला प्रॉब्लेम नाही पण त्याची प्राइस जरा जास्त असेल ना थोडी वाढते किंमत वाढते थोडी वाढते पण ते लावून वगैरे देतो हो हो कंप्लीट हा किती चावीचा आहे हा 14 चावीचा आहे हा पित्तळच्या चावी सोबत हा 7000 ला पडतो ह्याच्यामध्ये आणखी येतो ना 24 चावीचा आणि त्याच्यापेक्षा मोठा पण 14 येतो ह्याच्यावर छोटा येतो 12 ह्याच्यावर छोटा 10 आहे म्हणजे हा सगळ्यात म्हणजे स्टँडर्ड क्वालिटी जास्त कोकणात वापरतात ते पण एक वाद्य आपण बघतो ह्याच्यामध्ये वाजवतात रिपेअर पण करतो रिपेअर पण करतो आणि इथे मिळतं पण काय तुमच्या इथे हो आपण नाही रिपेअर आपण जास्त नाही ठेवत जास्त करून ते संगीताचा कार्यक्रम असतो ते बघितलं मी ते मोठे पण आहे ते कच्ची ढोल आहेत ते सगळे बेस ढोल आहे त्याचे प्लास्टिक हेड्स आहे हे सगळे ऍक्सेसरीज आहे जेवढे लावले सगळे प्लास्टिक हेड आहे हे ढोल आहेत ना हे जे ते अल्युमिनियमचे त्याची काय रेंज आहे तरी ती जोडी येते बेसची जोडी येते 6000 रुपये विथ स्टँड बेस असतो काय मग त्याला एका साईडने वाजवतो फक्त वन साईड ओपन असतो आणि दोन साईडने वाजवतो बघ आपण जे गावी जास्त करून आमच्या कोकणामध्ये जास्त करून ताशावर ढोल वाजवतो ना ते बघा हा हे बघा हे शिल्स आहे याच्यामध्ये आले हा हे चमडा आहे ना याची काय प्राईस आहे आज आता तुम्हाला 1700 रुपयाला हे चमडं आहे म्हणून वन साइड लेदर वन साइड फायबर आहे ह्याच्यामध्ये दोन्ही फायबर पण येतात ना फायबर आता पण जास्त करून वापरत नाही अच्छा लेदर तर साऊंड तो म्हणजे जरा व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये पण अल्युमिनियम मध्ये पण येतो ना अल्युमिनियम याची आता नाही सध्या नाही आता सध्या चालत नाही आता सध्या स्टील मध्ये सर्व जास्त ऍक्च्युली मित्रांनो ऍक्च्युली अल्युमिनियमचे आम्ही पण घेऊन गेलेलो इथून गेलो होतो पण त्याचा सीन काय होतो माहिती आहे काही वर्षानंतर ते काळे पडतात आणि ते गंज पकडतो बरोबर ना आणि पत्राना नंतर लागतो मुलांच्या हाताला हाताला वगैरे मग त्यामुळे ह्याच्याबरोबर बेल्ट येणार विथ बेल्ट बेल्ट स्टिक आणि सगळं टोटल सगळं येणार वगैरे आता समज तुला इकडे यायचं असेल समज जर कोणाला जर हे पाहिजे असेल तर जशी काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे करून ऑर्डर दिली चालते की आपल्याकडे रेडी असतं सगळं आपल्याकडे एनी टाइम रेडी असतं रेडी असतं किचन मध्ये आपला नंबर टाकून ठेवा हा मी नंबर आणि यांचा ऍड्रेस देतो तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन तुम्ही बल्कमध्ये एकाच वेळेस कुठं सेट पाहिजे तर सेट पण मिळेल सगळं सगळं भेटेल आणि जर बल्कमध्ये घेतलं की थोडंफार कमी जास्त पण नेगोशिएबल आपण डिस्काउंट करून देऊ आणि बजेटचं कार्ड असेल तर बजेट फायनान्समध्ये आपण हप्त्यावर पण करून देऊ अरे वा ते पण आहे मग मित्रांनो जर बजेट फायनान्स कार्ड असेल ना म्हणजे आपण मोबाईलवर विकत होतो माहिती काय त्यानुसार सुद्धा यांच्याकडे ती स्कीम आहे बरोबर ना हप्त्यावर आपल्याकडे हप्त्यावरती पण मिळतात सर आणि जर तुम्ही तुम्हाला वाढीसाठी किंवा मंडळासाठी वगैरे पाहिजे असेल तुम्हाला इथे मस्त पैकी चांगलं शॉप आहे एकदम आणि खूप कोऑपरेटिव्ह आहे एवढ्या गर्दीमध्ये पण विचार आपल्याला थोडा वेळ देतो यासाठी खरोखर म्हणजे मनापासून आहे कारण गेल्या वर्षी मला सांगितलं होतं पण गेल्या वर्षी मी परवा पण येऊन गेलो पण तेव्हा पण खूप गर्दी होती तर मला पण नाही आवडलं की त्रास द्यायला पण मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मी इथे कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला जर कदाचित माझ्याकडून काही मिसिंग झालं असेल एखादी काही इन्फॉर्मेशन झाली असेल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमची जी गणपतीची जी नीड आहे तुमची ती तुम्ही फुलफिल करू शकता तर तुर्तास मित्रांनो मी इथे थांबतो जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर गणपती बाप्पा मोर्या हे मस्त वाजवत तुम्ही कुठे आलात जरा दाखवा कसं वाजवत बघा कसं वाजतं बघा क्वालिटी प्रोडक्ट आहे काय असंच असतं बरोबर असतंय बरोबर वाजलं ना असं वाजलं ना चला थँक्यू सो मच आणि चला मित्रांनो काळजी घ्या बाय बाय गणपती बाप्पा मोरया.